एक मिनट एक मिनट एक मिनट नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवस त्यांनी संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी संविधान बदलू शकत नाही आहे. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच. त्यामुळं नरेंद्र मोदी हे अनेक वेळेला या ठिकाणी आले. भारत सरकारच्या वतीनं 1000 करोड रुपयाची मदत मुंबईला महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि त्यामुळं नक्कीच 2024ची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी त्या ठिकाणी मंत्री होणार ही सत्य आहे. त्यामुळं ठीक आहे. तर नरेंद्र मोदी जे आहे ते अत्यंत विकास भरोसा आहे.